नमस्कार, जामखेड टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात एक विशेष बातमी। डॉक्टर युवराज खराडे यांच्या बदलीच्या जामखेडमध्ये उमटू लागल्या संतप्त प्रतिक्रिया। ऐन करोना काळात जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांची बदली झाल्याची बातमी जामखेडमध्ये धडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या बदलीचे पडसाद जामखेड तालुक्यात उमटू लागले आहेत। सोशल मीडियावर अनेक जण बदली मागे घेण्याची मागणी करू लागले आहेत। नागरिकांसह सामाजिक संघटना डॉक्टर खराडेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात जामखेडमध्ये प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला डॉक्टर युवराज खराडे उपस्थित राहिले नव्हते, ते आजारी असल्यामुळेच बैठकीला येणार नाहीत अशी कल्पना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती। परंतु डॉक्टर खराडे बैठकीला न आल्याने कुणाचा तरी इगो दुखावला गेला, त्यातून मग लोकप्रतिनिधींची कानभरणी झाली आणि बदलीचे नाट्य घडले अशी माहिती समोर येत आहे। दरम्यान डॉक्टर खराडे यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याचे जे आदेश निघाले आहेत, त्या आदेशात ज्या डॉक्टरांनी खराडेंकडून जामखेडचा चार्ज स्वीकारावा असे म्हटले आहे, ते डॉक्टर मागील 1.5 वर्षांपासून जामखेड ग्रामीण रुग्णालयात नियुक्तीस आहेत, परंतु ते डेप्युटेशनवर जिल्हा रुग्णालयात काम करतात अशी माहिती समोर येत आहे। जो डॉक्टर जामखेडला नियुक्तीस असूनही नगरला स्थायिक झालाय, तो डॉक्टर जामखेडला येईलच कसा? जामखेडकरांना 24 तास सेवा देईलच कसा? हाही मोठा सवाल आहे। डॉक्टर युवराज खराडे हे जामखेड तालुक्यात गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित आहेत। कोरोना काळात त्यांनी बजावलेली सेवा संपूर्ण तालुक्याने अनुभवली आहे। 24 तास सेवा देऊन त्यांनी पहिल्या टप्प्यात जामखेड शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती, परंतु कुणातरी कानफुक्याने लोकप्रतिनिधींचे कान फुंकले आणि खराडेंच्या बदलीचे आदेश निघाले, हा तालुक्यातील जनतेत जाणारा संदेश लोकप्रतिनिधींविषयी नाराजी वाढवणारा आहे, हे लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्षात घेणं आवश्यक आहे। मुळात जे अधिकारी काहीच काम करत नाहीत, त्यांची बदली करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आता या निमित्ताने पुढे आली आहे। एकीकडे जामखेड तालुक्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे। आरोग्य आणीबाणीच्या काळात सर्वस्व पणाला लावून काम करणाऱ्या एखाद्या डॉक्टरची अचानक बदली होणं म्हणजे संपूर्ण आरोग्य विभागाचं मनोबल खच्ची करण्याचा प्रकार असल्याने जामखेड तालुक्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे। मुळात जो डॉक्टर कोरोना काळात 24 तास कार्यरत राहिला, त्या डॉक्टरच्या सेवेची बक्षिसी बदली स्वरूपात झाल्याने भविष्यात सर्वस्व पणाला लावून कोणता अधिकारी कर्मचारी जामखेडमध्ये काम करेल, हा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा जामखेड टाइम्स।